नमस्कार मित्रांनो, मी सुशील कांबळे, तुमच्या सर्वांचं ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज आपण जाणार आहोत दिघी येथील दत्तगडावरती. आपल्यासोबत आहेत प्रतीक, आपला भाऊ. आपण चाललोय वरती, सध्या आपलं इथं पोहोचायचं आहे वरती. आत्ता आपण पोहोचलेलो आहोत पायथ्याला दत्तगडाच्या. ही पाण्याची टाकी, अगोदर इथं पाणीवरती डोंगरावर तिथून पोचवलं जायचं. आता सध्या चाललो आहे आपण वरती. खूप दिवसापासून ब्लॉग लावायचं चाललं होतं इथं. रोज पाऊस, पावसामुळं आपल्याला काही जमलंच नाही, पण आज थोडंसं ऊन असल्यामुळं आपण ब्लॉग स्टार्ट केला आहे. तर चला आपला प्रवास स्टार्ट करूया. अगोदर फक्त पूर्ण शिड्या काय वगैरे नव्हत्या, आत्ता शिड्या बनवलेल्या आहेत. शिड्या म्हणजे इथून सार्वजनिक जे समाजसेवक आहेत त्यांच्या तफ्या शिड्या बनवल्या. सर्वात महत्त्वाचं, नॉर्मली पाऊस चालू झाला ज्याची भीती होती आपल्याला. तर चला प्रतीक भाऊ, थकलेत का? दोन वेळा आम्ही आलो, प्रत्येक वेळेस यायचो, दोन वेळा पाऊस स्टार्ट झाला, परत घरी रिटर्न केलं पायथ्यापासून. परत पाऊस नॉर्मल नसल्यामुळं आपण वरती चाललोय. अगोदर लहान असताना ज्यावेळेस आम्ही यायचो, आत्ता इथं शिड्या बनवल्या गेल्यात. अगोदर पूर्ण गॅप होता, गॅपासून खाली बघताना पूर्ण भीती वाटून जायची. ज्यांना हाईटीचा फुब्बे आहे त्यांनी जर खाली बघितलं तर नक्की भीती वाटत असणार. तर चला चाललोय, दम तर लागतोय, त्यात पावसाचं वातावरण असल्यामुळे कमी थकवा जाणवतोय. सध्या आपण पोहोचलोय गडावरतील सर्वात जुनी टाकी. वरती पाणी पोहोचण्याची सुविधा नसल्यामुळे गावकऱ्यांनी अगोदर इथं एक टाकी बनवली गेली होती, तीच म्हणजे गडावरची सर्वात जुनी टाकी. तर आपण तुम्हाला दाखवतो ती जुनी टाकी अगोदर. वरती गडावरती पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे ही टाकी बनवली गेली होती, कारण वरती पाणी आणण्याची सोयच नव्हती. आता पुढं जाणार आहे आपण, पुढं आणखी एक जुनी विहीर आहे. जुनी विहीर टाकी आणि एक जुनी विहीर होती अगोदर. तर आता आपण तिथं जाणार आहोत जुनी विहिरीपाशी. शेवटी पाऊस चालू झाला. नॉर्मली गडावरती येताना नॉर्मली पाऊस होता खाली, पण इथं तर जास्तच पाऊस लागतोय. आणखी त्यात थोड्या तिथं धुका जमा होतील म्हणजे होतीलच. ते जवळ पोचलंय. सध्या आपण चाललोय या साईडला जिथं गडावरची नवीन बांधलेली विहीर आहे. जे अगोदर फक्त एक पाण्याची टाकी होती, वरती जे महाराज वगैरे असतात त्यांच्यासाठी पिण्याची टाकी होती, पण त्यानंतर एक प्रत्येक वेळेस डिसेंबरमध्ये इथे यात्रा असते दत्तगडची, त्यामुळे इथं पाणी पिण्याची खूपच त्रास व्हायला लागल्यामुळे इथे एक विहीर बांधली गेली. विहीर म्हणजे एक प्रकारची टाकी होती. 2 मिनिटं बघून घेतो. ही जाळी ह्याच्या कारणाने लावलेली. अगोदर पोरं इथं आल्यावरती घरच्यांना सांगून यायचे, आणि इथं आल्यावरती पाणी पिच्या पाण्यात उडं टाकून पोहण्यासाठी जायचे. त्यामुळे ही गावकऱ्यांनी जाळी लावली आहे बाजूने की पिण्याचं पाणी दूषित होऊ नये म्हणून. तर आपण चाललोय वरती गडावरती आता परत एकदा. जवळपास आपण मंदिराची इथं पोहोचलो, मंदिर दिसतं इथं. सर्वात म्हणजे ह्या ज्याच्यासाठी आपण इथून एवढं लांब चालत आलो आहे दत्तगडावरती,
1968 साली या मंदिराची स्थापना झाली, पण बांधकाम पूर्ण 1997 साली झालं. हे मंदिर बघू शकतो तुम्ही. मी पूर्ण आता प्रत्येक वर्षी डिसेंबरमध्ये या मंदिरात येण्यासाठी लांब लांब लोक येतात. ते पण फक्त दैवाचं दर्शन घेण्यासाठी. आपलं झालं मंदिराचं देवाचं दर्शन. आता आपण मंदिराच्या बॅक साईडला आता जाणार आहे. आपण जे मंदिराचे पहिले गुरु होते, ज्यांनी मंदिराची स्थापना झाल्यापासून इथं जे राहायचे, म्हणजे पूर्ण त्यांचं वर्तीच होतं त्यांच्या संबंधीकडे. त्यांच्या संबंधी तर बॅक मंदिराच्या मागच बांधलेली आहे बॅक साईडला. ते बघू शकता तुम्ही. आता आपलं झालं संबंधीचं दर्शन. आता जाणार आहोत आपण एक भारताची संस्कृती, जे म्हणजे भारत खास एका गोष्टीसाठी ओळखला जातो, एकता. म्हणजे मुस्लिम बांधव आणि हिंदू बांधवांची इथं मंदिर आहे आणि पुढं जवळपास एक दर्गा आहे. जाताना येताना तुम्हाला सांगितलं असेल मस्जिद नसून दर्गा आहे, तर आपण त्या साईडला जाणार आहे. आता पाऊस देवांचं दर्शन झालंय. सध्या आपण चाललो आहे गडाच्या बॅक साईडला पूर्ण, जिथून म्हणजे दर्ग्याचं पण बॅक साईड आहे पूर्ण. तर चला तिकडे जाऊया. येण्यासाठी आणि जाण्यासाठी दोन रस्ते आहेत. एक तर आपण जो आलो आता आणि दुसरा म्हणजे दर्ग्याच्या बॅक साईडने एक रस्ता आहे, ज्या रस्त्याने आपण खाली जाणार आहोत. तर चला तुम्हाला दाखवतो पूर्ण रस्ता. आलो आपण जो बॅकला रस्ता दिसतो त्या रस्त्याने आलो आपण. खूपच म्हणजे भयंकर आणि त्यात पावसाचा दिवस बोललो ना, पावसाच्या रस्त्याने यायला पूर्ण चिखला निघे झाल्यामुळे पाय खूप म्हणजे घसरतात, पडण्याची भीती आहे. तर कृपया तुम्ही ज्यावेळेस पण याल सावकाश या. तो बॅकला आल्यावरती एक नजारा बघायला भेटतो तो म्हणजे असा. Thank you.
आता पोचलो आहे डोंगराच्या पायथ्याशी, म्हणजे गाड्याच्या पायथी जिथून आपण सुरुवात केली होती. तर पूर्ण तुम्ही तिकडे डोंगर बघितलाच असेल, तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.